हरि ओम श्रीराम अभज्ञ नाथ सविदा. मी रंजना प्रकाश आंबुलकर, MIDC उपासना केंद्रात. मी 2018 पासून उपासना केंद्रामध्ये यायला लागली. तर माझा अनुभव माझ्या मिस्टरांचा अनुभव आहे की आम्ही 2012 मध्ये डोंबिवलीमध्ये कोपर येथे चाळीमध्ये रूम घेतली. ती रूम तुटली 2013 ला. ती रूम तुटली तर रूम तुटली ते जागेचं काय प्रॉब्लेम होता आपल्याला काय माहिती नव्हतं. आमचे गाववाले असे त्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून ती रूमा घेतले. पा एक 15-20 रूमा आम्ही सगळ्या आमच्या गाववाल्यांनी मिळून रूम घेतलेल्या. त्या रूमा सगळ्याच तुटल्या. आपले 4.5 लाख रुपये गेले. आपला 1 रुपये जरी पडले तर आपले 4.5 लाख रुपये गेले. यासाठी माझे मिस्टर खूप म्हणजे खूप हे करायचे की मग चला आपण कसे आपले एकाच गावचे होतो त्याच्यामुळं ना कसं होऊन जायचं ना. तुझं गेलं माझं गेलं, माझं पण गेलं तुझं पण गेलं असं त्याच्यामध्ये हसण्यावर असं म्हणजे हा जोक घेतल्यासारखं आपण घेत गेलो. तर माझ्या घरून आईवडिलांचा फोन यायचा की तू असं म्हणू नको की म्हणजे मी सारखं माझ्या मिस्टरांना बोलायची ना तुम्ही काय जागेचं बघितलं नाही काय नाही असे कसं घेतला नाही एवढे पैसे तुम्ही दिला. मग ते मी सारखं माझ्या मिस्टरांना बोलायचे माझ्या वडिलांचे म्हणजे आईवडिलांना माझा स्वभाव माहिती होता की आता ही सारखं माझ्या नवऱ्याला असं म्हणजे बोलत राहील. म्हणून माझे आईवडील सांगायचे की चल हातातलं घेतलं म्हणजे नशिबातलं कोण घेत नाही. मग अशीच 2-3 वर्ष गेली. आत्ता 2016 ला तो खरोखर म्हणजे स्वतः आम्ही बिल्डरांना इतर वेळा फोन लावला होता पण तो उचलायचा नव्हता घ्यायचा नव्हता. पण त्याने स्वतः ना माझ्या मिस्टरांना फोन केला की असं असं तुम्ही 5000 रुपये घेऊन घरी म्हणजे माझ्या घरी या. तर खरं सांगायचं तर माझ्या मिस्टरांच्याकडे 5000 पण नव्हते. म्हटलं आता काय करायचं. ते बोलले की ठीक आहे. म्हटलं मग ते बोलले की माझ्याकडे 4000 आहेत. माझे मिस्टर बोलले की ठीक आहे माझ्याकडे 4000 आहेत ना आम्ही 4000 रुपये घेऊन जातो. 4000 रुपये घेऊन गेले तर ते बिल्डर बोलला की नाही 5000 पाहिजे. तर हे बोलले की आता माझ्याकडे 5000 1000 रुपये कमी आहेत. तर बोलले ठीक आहे असू देत. ते पण तो बोलला की 4000 तुम्ही घ्या. आणि खरोखर म्हणजे आम्हाला म्हणजे विश्वास नव्हता की आम्ही म्हटलं चला आता आपले हे 4.5 लाख बुडाले. म्हणून आम्ही असं धरून धरून चाललोच होतो चला आता आपल्याला काही भेटणार नाहीत. पण बापूच्या खरोखर बापूच्या कृपेने ना ती आम्हाला परत रूम भेटली बांधून पूर्ण. म्हणजे 1 लाख रुपये आम्ही एक्स्ट्रा दिले पण आपले 1 लाख रुपये एक्स्ट्रा दिले ह्याचं नाही हळहळ वाटत. मग आपले 4 लाख रुपये गेले असते. पण बाप खरोखर म्हणजे बाप माझे मिस्टर सगळं म्हणा सारखं म्हणायचे चल आपले बापू आहेत ना बापू सगळं जे काय असेल ते माझ्या बापूवर असे प्रत्येक टायमाला ते बोलत राहायचे. काय माझा एवढा विश्वास आहे ना काय करेल ते बापूवर. पण कधी असं हे नाही केले की कधी बोलले नाहीत की माझे एवढे मी बोलत राहायची की आपले एवढे 4.5 लाख रुपये गेले 4.5 लाख रुपये. पण कधी माझे मिस्टर असे नाही बोलले की माझे हे पैसे गेले नाहीतर वाया जातील की बघू बापू आहे ना काहीतरी करेल बापू आहे ना काहीतरी करेल. आता बापूंनी ना म्हणजे असं मला वाटतं ना तसं बापूंनी करून दाखवलं. वर्ष गेली पण बरोबर बापूंनी ना आम्हाला जशी जसा रूम होता ना तसं आम्हाला ज्या ज्या जागेला होता ना तसं तसं आपल्याला बापूंनी करून दिलं. हरिओम श्रीराम अभज्ञ नाथ संविदा.